की सर्वप्रथम तर पत्रकार उत्कर्ष समिती आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वच आयोजकांचे मनापासूनचे अभिनंदन या ठिकाणी करते की यशस्वीरित्या त्यांनी हा 2022 पुरस्कार आयोजित केला. बऱ्याचदा पुरस्कार ज्या वेळेला पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित होत असतात त्यावेळेला ते फक्त पत्रकारांपर्यंत मर्यादित असतात, पण आज आपण समितीच्या माध्यमातून जे पुरस्कार आयोजित केले त्यामध्ये विविध क्षेत्रातील जे जे काही नामवंत आहेत किंवा ज्यांनी एक आपले उल्लेखनीय कामगिरी गेल्या काही कार्यकाळामध्ये दाखवलेली आहे त्यांचाही सन्मान आपण आज कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी केला. मी आणि खरं तर आमचं सागर आम्ही काही एक मला वाटतं आठवडा झाला असेल, एक आठवड्यापूर्वीच आमचा आणखीन एक सन्मान सोहळा झाला आणि त्यावेळेला सागरजी आणि आमची पहिली भेट झाली. पण खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच अभिमान आहे की आज इंडियन आयडल आपण अनेक वर्ष सोनी चॅनलवर हिंदी आपण त्याचं वर्जन बघायचो आणि मराठी त्याचं ज्या वेळेला आपल्या मराठी चॅनल्सवर इंडियन आयडल सुरू झालं आणि मान रायगडवासियाला ज्या वेळेला मिळतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक अभिमान आपल्या सगळ्यांनाच वाटत असतो. आज त्याचा सन्मान त्यानिमित्ताने झाला, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांचा सन्मान झाला, पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्यांचा सन्मान झाला. अनेक असे पत्रकार आहेत ज्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये आपले दुर्दैवानी झुंज देण्यामध्ये अपयशी ठरले, त्यांच्यातील काही कुटुंबसुद्धा कुटुंबातील काही व्यक्तीसुद्धा त्यावेळेला त्यांनी गमावल्या, पण असं असताना पण त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपली जबाबदारी कुठे पार पाडण्यामध्ये पत्रकार कमी पडले नाहीत याचा एक अभिमान आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने. कारण शेवटी ज्या वेळेला पहिल्यांदा कोविडची सुरुवात झाली सगळ्यांच्याच मनामध्ये भीती होती, कोणीच बाहेर पडायला तयार नव्हतं. आम्ही सगळे त्यावेळेला फील्डवर होतो, आरोग्य सेवक असतील, आरोग्य सेविका असतील, आशा सेविका असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी म्हणून आपण होतो, शिक्षक वर्ग आणि यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे म्हणजे पत्रकार होते. त्यांनी कुठेही जी काही जनजागृती आपल्याला निर्माण करायची होती त्यावेळेला नागरिकांमध्ये ती करून देण्यामध्ये जो काही मोलाचा वाटा त्यांनी त्यावेळेला उचलला याचा अभिमान महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर माहिती व जनसंपर्क विभागाला सुद्धा नक्कीच आहे. आज मगाशी आपण प्रास्ताविक करत असताना उल्लेख केला किंवा आपल्या सूत्रसंचालकांनी सुद्धा उल्लेख केला, रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातलं सर्वप्रथम माहिती भवन आपण उभारत आहोत आणि ते म्हणजे अलिबागसारख्या ठिकाणी मुख्यालयाच्या ठिकाणी. अलिबागमध्ये आज शासकीय कामांसाठी किंवा इमारतींसाठी जागा उपलब्ध होणं हे किती अवघड आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज राज्यातले प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यातून आम्ही शहरालगत जवळपास 15 गुंठ्याची जागा आपण माहिती भवनसाठी आज उपलब्ध करून घेतलेली आहे आणि त्यातील जवळपास 8 ते 10 गुंठ्यामध्ये ही आपली इमारत होणार आहे आणि त्या इमारतीमध्ये आमच्या सगळ्यांचंच मनापासूनची आमची इच्छा आहे आणि तो प्रस्ताव मी राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ठेवत असताना कॅबिनेटमध्ये सुद्धा राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, आदरणीय थोरात साहेब सगळ्यांनीच त्याला पाठपुरावा म्हणजे आम्हाला पाठबळ दिलं. त्यामध्ये फक्त पत्रकारांसाठी हॉल नाही तर त्यांच्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची वायफाय सुविधायुक्त आपण एक रूम तिथं करणार आहोत. कारण ज्यावेळेला आपण रिपोर्टिंग करता त्यावेळेला आम्ही जे बघतो एकंदर रोजच्या कामामध्ये की त्यांना एकदा बातमी मिळाली की ती त्यांच्या हेडक्वार्टरला कशी पोचते ही ती जी गॅप असते ती भरून काढण्यासाठी पत्रकारांची धडपड चालू असते, त्यामुळे ती जर सुविधा दिली तर त्यांच्या हेडक्वार्टरला ती बातमी पोचवण्यामध्ये त्यांना उपयुक्त ठरतं. त्यामुळे ती एक खोली असेल, एक वायफायची सुविधा असणारी किंवा त्याचबरोबर पत्रकार परिषद घेण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा एक हॉल असेल. पत्रकारांना जर कार्यक्रम घ्यायचे झाले, विविध संघटना आहेत आज त्यांना कार्यक्रम घ्यायचे झाले तर त्यांना इतर वेळेला आज जसं आपण इथं कार्यक्रम घेतो आज आपल्या पत्रकारांच्या संघटनांसाठी हक्काची इमारत असली की ते तिकडे कार्यक्रम घेऊ शकत असतात, त्यामुळे त्यासाठी ती सुविधा आपण उपलब्ध करून देतोय. त्यामुळे त्या व्यतिरिक्त सुद्धा माझी स्वतःची मनापासूनची इच्छा आहे की तिथे एक डिजिटल लायब्ररी सुद्धा असावी, त्यामध्ये पत्रकारांच्या विविध पत्रकारांनी लिहिलेले पुस्तकं असावी किंवा आपल्या राष्ट्राचा इतिहास असावा किंवा अनेक असे आज लिहिलेले साहित्य आहेत हे नव्या पिढीपासून वंचित आहेत किंवा अनेक जे नवीन पत्रकार आहेत हल्ली
आधीच्या काळामध्ये पत्रकार म्हणजे आपले वर्तमानपत्र, मोजके न्यूज चॅनल्स असायचे आणि त्याचबरोबर या माध्यमातून आपल्याला बातम्या कळायच्या. पण आज सोशल मीडिया किंवा यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून सुद्धा अनेक चॅनल्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे जे ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला बातमी पोहोचवतात. तर अशा वेळेला कुठे ना कुठेतरी या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा संचसुद्धा या नवीन होतकरू पत्रकारांसाठी उपलब्ध राहील. कारण आम्ही नेहमीच ज्यावेळेला एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेला आदरणीय पवारसाहेब आम्हाला नेहमी सांगतात की तुम्हाला एक चांगला आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर विधानभवनाच्या लायब्ररीमध्ये तुमचं जाणं येणं असलं पाहिजे. तिथं तुम्ही जी जुनी भाषणं आहेत सभागृहामध्ये केलेली ही तुम्ही वाचली पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी होऊ शकाल. कारण आपलं राज्य, आपला देश कसा घडला हे कुठल्याही तुम्ही जनरेशनचे असाल तरी तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे. तसंच पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला म्हणजे 50-60 वर्षाचा आपल्याला इतिहास आहे, कशा पद्धतीनं या क्षेत्राची वाढ होत गेली, कशा पद्धतीनं ते प्रगती होत गेली, ही माहिती आपल्याला एका बाजूला होत असताना त्याचं मूळ काय आहे हे सुद्धा आपल्याला निश्चितपणाने माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे नवीन जे होतकरू पत्रकार आहेत यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीची ती सुविधा असावी याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नवी मुंबईला खरं तर एक सिडकोच्या माध्यमातून पत्रकार भवन उपलब्ध करून देण्यात आलं आणि 4-5 वर्ष ती इमारत तशीच बांधून पडून होती. त्याची मागणी काही पत्रकार संघटनेनी सुद्धा केली होती. त्यावेळेला म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली ज्या वेळेला राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, सिडकोचे MD असतील, माहिती व जनसंपर्कचे आमचे व्यवस्थापकीय संचालक असतील, आम्ही सगळ्यांनीच चर्चा करून ही सगळ्या संघटनांसाठी उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या इमारतीमध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आणि त्याचबरोबर पत्रकारांना नेरूळ किंवा नवी मुंबईसारख्या ठिकाणी सगळ्यांनाच आपापले उपक्रम राबवण्यात यावे किंवा त्यांना कार्यक्रम घेता यावे या दृष्टिकोनातून ती एक चांगली इमारत आपण आज त्या नवी मुंबईमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या बाबी एका बाजूला आपण करत असताना पत्रकारांवर होणारे हल्ले याचा निषेध आपण नेहमीच करत असतो. पण मी मागच्या कालावधीमध्ये या विभागाचे एक राज्यमंत्री म्हणून सन्माननीय गृहमंत्री महोदयांना सुद्धा एक विनंतीपूर्वक निवेदन केलं की ज्या वेळेला एखाद्या पत्रकारांवर हल्ले होतात त्यावेळेला त्यांची तक्रार ज्या वेळेला आपल्या पोलीस विभागात नोंदवली जाते त्याची निश्चितपणाने लवकरात लवकर मर्यादित कालावधीमध्ये चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे यासाठी म्हणून मी त्यांना ते निवेदन दिलं. या व्यतिरिक्त आपल्या अनेक निश्चितपणाने आपली निवेदनं असतील, कदाचित त्याचा आपण लेखनाद्वारे किंवा आपल्या निवेदनाद्वारे पत्राद्वारे आपण त्या संदर्भातल्या निश्चितपणाने आमच्या विभागाकडे प्रस्तावित कराव्यात. जास्तीत जास्त आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न हा मी सुद्धा राज्यमंत्री म्हणून करीन. पण आज मला व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या या समितीच्या सर्व सदस्यांच्या, मग महिला सदस्य असतील, आपले पुरुष सदस्य असतील, सगळ्यांचेच मला मनापासूनचे आभार मानायचे आहेत की मगाशी आपलं वर्णन करत असताना किंवा आपल्या कार्यक्रमाचा आपण कामाचा अहवाल देत असताना आपण समाजात असणाऱ्या सगळ्याच घटकांसाठी आजपर्यंत जे जे कार्यक्रम आयोजित केलेत, मग ते कोविडच्या साठी वॅक्सिनेशनचे कॅम्प्स असो, हेल्थ कॅम्प असो, ब्लड डोनेशन कॅम्प असो, त्याच व्यतिरिक्त आपण अपघाती विमा वाटप असो, म्हणजे यासारखे आपण जे काही उपक्रम आहेत ते आपण राबवले. म्हणजे कुठेही पत्रकारिता आपली फक्त त्या क्षेत्रापर्यंत मर्यादित न ठेवता जी काही सामाजिक बांधिलकी आपण या समितीच्या माध्यमातून जपलेली आहे आम्हाला सगळ्याच लोकप्रतिनिधींना ती निश्चितपणाने प्रेरणादायी आहे. आणि आम्ही आमच्या पद्धतीनं जास्तीत जास्त असेच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा समितीला अभिनंदन करत असताना आज समितीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देते. मी यायच्या अगोदर काही लहान मुलांचे किंवा विद्यार्थ्यांचे सुद्धा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करण्यात आले. त्या मुलांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सुद्धा व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीने मनापासूनच्या शुभेच्छा देते. आज पुरस्कार मिळणं म्हणजे आपल्यासाठी बूस्टर असतो, म्हणजे आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत ते लोकहिताचं आहे, समाजहिताचं आहे आणि योग्य आहे याची पोचपावती आपल्याला या पुरस्काराच्या माध्यमातून मिळत असते.
त्यामुळे अशाच पद्धतीनं आपलं कार्य पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनीच एकत्रितपणाने काम करूया. पत्रकारिता ही देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाते. त्याचं कारण म्हणजे आपल्याला बऱ्याचदा काही गोष्टींचा चांगल्या गोष्टी ऐकण्याची सवय असते, पण ज्या चुकीच्या होणाऱ्या गोष्टी असतात किंवा नकारात्मक गोष्टी असतात त्या ज्या वेळेला आपल्या नजरेसमोर ठेवल्या जातात त्यांना पॉझिटिव्हली जर आपण घेतलं तर आपण समाजामध्ये अधिक चांगल्या रीत्या काम करू शकतो. त्यामुळे एखाद्या वर्तमानपत्रामध्ये ज्या वेळेला एक नकारात्मक बातमी येते ती पुढच्या वेळेला सकारात्मक कशी होईल याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून घेणं ही निश्चितपणाने आमच्या सगळ्यांची खऱ्या अर्थानं प्रयत्न हा असला पाहिजे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा तरी नक्कीच प्रयत्न राहील की आपण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या सूचना आपल्या वर्तमानपत्राद्वारे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कराल त्याला सकारात्मक त्या घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याचं काम आम्ही सगळेच मिळून या ठिकाणी करू. जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून, मी लोकप्रतिनिधी म्हणून असेल, पालकमंत्री म्हणून असेल, प्रशासन म्हणून असेल, आम्ही आपल्यासोबत समन्वय साधून रायगड जिल्हा हा अधिक प्रगतिशील कसा होईल याकडे आपण प्रयत्नशील राहणार आहोत. आज राज्यातून आपले सगळे प्रतिनिधी आलेले आहेत त्यामुळे त्या माध्यमातून राज्यही कसं प्रगतिशील होईल याकडे सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून काम करूयात अशीच मनापासूनची इच्छा कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.